you know, सामने आओ एक मिनट दूसरे एक मिनट आ जाओ इकडे एक आय थिंक हे चर्च आहे चर्च इकडेच कुठेतरी होतं मग अशी समोर वाटतं नाही काय आणि हा एक इकडे एक फ्रेंच चर्च आहे ओरिजिनल नाही आहे त्याची फक्त थीम बनवली इकडे बघू शकता इकडे इकडे ही कोस्टल राईड आहे तर आपल्या तिकीट मध्ये ही कोस्टल राईड सुद्धा इन्क्लुडेड आहे बघू शकता या टाईपची कोस्टल राईड आहे तर या अशा टाईपच्या राईड आहे तिकडे आपल्या ते बेसिकली या सर्व राईड तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहेत ज्यावेळेस तुमची रोलर कोस्टर राईड पूर्ण होते तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे एक फोटोशॉप आहे तर ॲटोमॅटिकली रोलर कोस्टर राईड करताना तुमचे फोटो काढले जातात आणि ते जर तुम्हाला इकडे पाहिजे असेल तर 80,000 डॉंग एका फोटोची प्राईस आहे 80,000 डॉंग आपल्या इंडियन करन्सीमध्ये आय थिंक 277 रुपये तर तुम्हाला दाखवतो मी बघू शकता या प्रकारे तुमचे डायरेक्ट असे फोटो काढले जातात तिकडे Thank you.
मध्ये 50,000 डॉंग आहे. इकडे ही एक राईड आहे, तर ही सुद्धा राईड आपल्या तिकीटमध्येच इन्क्लुडेड आहे. मला हिचं जरी एन्जॉय घ्यायचं असं येऊन मी करू शकतो इकडे बिंदा. इकडे ज्युरासिक पार्क सुद्धा आहे. आई थिंक हा सायबर टूथ टायगर आहे. आणि जाताना सुद्धा हा असा व्ह्यू आहे, काही पुढची केबल कार सुद्धा दिसत नाही, एवढे धोके आहेत इकडे. ऍक्च्युली आपण माउंटेनच्या सगळ्यात आता टॉपला आहोत, त्यामुळे इकडे खूप धोके आहेत.
आणि स्टील अजूनही लोक वरती चाललेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा बाना हिलचा व्हिडिओ? मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.